हे भारतीय जनता पक्षाची लोक आहेत जे महाराष्ट्रात सातत्याने मुंबई महानगरपालिकेतल्या कारभाराकडे बोट दाखवतात. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका ज्याने लुटली, मुंबई महानगरपालिकेच्या तिजोऱ्याच्या चाव्या ज्यांच्या हातात होत्या, ते यशवंत जाधव, रवींद्र वायकर, त्याआधी सरवणकर, हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली, ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आहेत, असे विधान संजय राऊत यांनी केले. मुख्यमंत्री नाशिकला आलेले असताना त्यांच्या व्यासपीठावरती अगदी व्यवस्थित आरामात बसलेला आहे. त्यातले हे ठपकर दिसतात तुम्हाला, मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये काय सांगतात, त्यांच्या बाजूला बसले. याची चौकशी जर मुख्यमंत्री करणार नाही तर, पण भ्रष्टाचाराचा उच्चाटन करण्याची जी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे, देवेंद्र फडणवीस करत असतात अधूनमधून, ते खोटं आहे, सोडून द्या, तरी आमचं कर्तव्य आहे की याची चौकशी ताबडतोब व्हावी, SIT स्थापन करावी, हे प्रकरण ED कडे द्यावं, गुन्हे दाखल व्हावेत या अपहाराबद्दल. नाही झालं तर साधारण जेव्हा हे आमचं सरकार बनेल, त्यांचं सरकार बनले दिल्लीत आणि महाराष्ट्रात, तेव्हा या 800 कोटीच्या घोटाळ्यातील सर्व लाभार्थींना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझं तर आव्हान आहे या मुलूंच्या नागड्या पोपटलाला, त्या संदर्भात माझ्याबरोबर बसा माझ्या पत्रकार परिषदेला. बरं का, तुम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताय ना, आणि ते सगळे भ्रष्टाचारी आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताय ना. मी तर तुमच्याच वॉशिंग मशीनमधले लोक आहेत, परत बाहेरून भ्रष्टाचार करतायत. तर मुलूंच्या नागड्या पोपटलांना माझ्या बाजूला बसावं आणि या संदर्भात चर्चा करावी आणि त्याने तुम्हाला माहिती द्यावी. एकतर्फी भ्रष्टाचाराची लढाई होत नाही महाशय. काल मुंबईमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाला, दुर्घटना घडलेल्या आहेत, होर्डिंग पडून जवळपास 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे. तर ह्यामध्ये एक तर होर्डिंगचे मालक आहेत भावेश भेंडे आणि त्यांच्या बरोबरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भाजपकडून टाकला जातोय की उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत आहेत. बरं, मग त्यांनी परवानगी दिली असं भाजपचं म्हणणं आहे. 2.5-3 वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना. मी जे म्हणतोय ह्यावर बोला, 800 कोटीच्या भ्रष्टाचारावर यांना कोणी परवानगी दिली? होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं, ना कोणाचं. भारतीय जनता पक्ष, शिंदेगट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे. त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. NDA मधले 6 मुख्यमंत्री आणि 18 मंत्री उपस्थित राहणार आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन आहे वाराणसीमध्ये. आपले मुख्यमंत्री हा त्यांचा निरोप समारंभ आहे. आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा असे लोक उपस्थित राहतात. बरं का, आता याआधी उद्धव ठाकरे त्यांचा अर्ज भरताना उपस्थित राहिले ते नाही. त्याच्यावर ही त्यांची निरोपाची जी यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये त्यांचे लोक उपस्थित राहतील. ही त्यांचं फेअरवेल आहे वाराणसी, आणि फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी होणं ही चांगली गोष्ट असते, मोक्ष मिळतो राजकीय दृष्ट्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की बहुमत पण गाठणार नाही भाजप, 272 आकडा गाठता येणार. बरोबर आहे, आम्ही वारंवार सांगतो ना, मोदी तो घेऊ, मोदी वाराणसीमध्ये सुद्धा त्यांना विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती. मोदींचं देवत्व संतत्व सगळं संपलेलं आहे आणि यापुढे नरेंद्र मोदी हा अध्याय देशाच्या राजकारणातून संपलेला असेल. बहुमत काय, साधं बहुमत जरी मिळालं तरी फार तेही मिळत नाही त्यांना. भारतीय जनता पक्ष 200 वर जात नाही आणि त्यांचे मित्र पक्ष 30-32 मिळून 230 वर त्यांची गाडी अडते. ठीक आहे, उनका फेअरवेल है. हमारे यहाँ जब कोई रिटायर होता है, रिटायरमेंट की घड़ी आती है,
और उनको डिसमिस किया जाता है जनता की तरफ, इस प्रकार से फेयरवेल में लोग जमा होते हैं। मोदी जी का ये चुनाव आखिरी है, मोदी जी चुनाव लड़ेंगे, चुनाव में क्या निर्णय होगा मुझे मालूम नहीं, वाराणसी की जनता क्या निर्णय लेगी, लेकिन मोदी जी प्रधानमंत्री नहीं बनेंगे, बस इतना मैं कह सकता हूँ। चलो होल्डिंग में, मुंबई में होल्डिंग आपने सुना है, उस बारे में पूछना चाहूंगा, देखिए मुंबई में आप, मुंबई महानगर पालिका में आप किसी की भी हुकूमत नहीं है, सरकार नहीं, जो भारतीय जनता पार्टी एडमिनिस्ट्रेटर के माध्यम से यहाँ मुंबई महानगर पालिका चला रही है 3 साल से, तो मुंबई में आज जो भी हो रहा है उसके लिए बीजेपी और शिंदे गुट जिम्मेदार है। कल हुआ 14 लोगों की मौत हुई, उनके हत्यारे बीजेपी और